नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे केळी व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. मन्याड धरणातून 1,00,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील 20 ते 25 गावांना मागील 2 दिवसात चक्रीवादळासह झालेल्या अतिवृष्टीमुळे तडाखा बसला आहे. यात तालुक्यातील सुमारे 35,000 हेक्टर पिके उद्ध्वस्त झाली असून 250 घरांचे पडझड झाली आहे. तालुक्यातील पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कापणीवर आलेल्या केळी बागा आणि पूर्व हंगामी कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागच्या आठवड्यापासून सोमवारी तसेच मंगळवारी दिवसभर अजिंठा पर्वतरांगामध्ये तसेच जामनेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. चक्रीवादळासह झालेल्या अतिवृष्टीमुळे तडाखा बसला आहे. यात तालुक्यातील सुमारे 35,000 हेक्टर पिके उद्ध्वस्त झाली असून 250 घरांची पडझड आणि तालुक्यातील पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे कापणीवर आलेल्या केळीच्या बागा आणि पूर्व हंगामी कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागच्या आठवड्यापासून सोमवारी तर मंगळवारी दिवसभर जामनेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील 40 तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा मागील आठवड्यासारखी पूर्वपरिस्थिती निर्माण झाली आहे. 40 तालुक्यातील मधील सर्व लघु प्रकल्प ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गिरणा नदी व इतर नद्यांना दुथंडी भरून वाहत आहेत. यापूर्वीच ओव्हरफ्लो झालेल्या मन्याड धरणातून सध्या 1,00,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. मंगळवारी दिवसभर दमदार पाऊस झाल्याने डोंगरी व तितूर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बुधवारी पहाटे पाणी पातळी वाढल्याने पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या स्थिती पाणी ओसरल्याने काही अंशी सुरुवात झाली आहे. मन्याड धरणाचे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने जवळपास 1,00,000 क्युसेस पाण्याचा प्रवाह रात्री 2:30 मन्याड धरणातून पाणी पास होत होते. त्यामुळे गिरणा नदीला पूर आला आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. 40 भडगाव पाचोरा जळगाव तालुक्यातील नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. बदुडा व हिवरा धरणासुद्धा संपूर्ण क्षमतेने भरले असून त्यामधून 10,000 जास्त पाणी सोडले जात आहे. धन्यवाद. भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.